channel. Let's study the further topic of life process in living organisms. In my last video, we had studied about nervous control. Now, coordination is brought about by two methods or two ways. One is nervous control and second is chemical control. So today we are going to study about chemical control. Now, what is chemical control? The control and coordination in our body is also brought about with the help of certain chemical substances called as hormones. So hormones are secreted by endocrine glands and these are also called as ductless glands. जे केमिकल कंट्रोल कशामार्फत होऊ शकेल हार्मोन्स मार्फत. आणि हार्मोन्स काय असतील? दीज आर द केमिकल सबस्टन्सेस सिक्रेटेड इन मायन्यूट क्वांटिटीज फॉर प्रॉपर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. शरीराची योग्य वाढीसाठी आपल्याला अल्प प्रमाणात कसे ना पण हार्मोन्सची गरज असते. आणि हार्मोन्स हे काय आहेत? एक प्रकारचे केमिकल सबस्टन्सेस आहेत. आता हे हार्मोन्स कुठे नेमके तयार होतात? तर एंडोक्राईन ग्लँड्समध्ये. एंडोक्राईन ग्लँड्स आर कॉल्ड एज डक्टलेस ग्लँड्स. म्हणजेच त्याच्यामध्ये एंडोक्राईन ग्लँड्स हे बंद असतात, त्याच्यामधून जाण्या येण्याचा मार्ग नसतो. न एंडोक्राईन अलॉंग विथ नर्वस सिस्टम आर रिस्पॉन्सिबल फॉर कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन इन अवर बॉडी. शरीराचा योग्य वाढ आणि कोऑर्डिनेशनसाठी आपल्याला एंडोक्राईन ग्लँड्सचीसुद्धा गरज असते किंवा एंडोक्राईन ग्रंथीची गरज असते. ॲक्शन ऑफ हार्मोन्स इज स्लो बट लॉंग लास्टिंग. हार्मोन्स हे अत्यंत स्लो पद्धतीने कोऑर्डिनेट करतात पण ते दीर्घकाळ टिकणारे असतात. सो ॲक्शन ऑफ हार्मोन्स इज स्लो बट लॉंग लास्टिंग. नाउ इन दिस व्हिडिओ टुडे वी आर गोइंग टू स्टडी सम ऑफ दी हार्मोन्स प्रेझेंट इन अवर बॉडी. दिस अप्पर पार्ट इज स्कल इज देअर अँड इनसाइड द स्कल देर इज अ ब्रेन अँड ॲट द सेंटर ऑफ दी स्कल सेंटर ऑफ दी ब्रेन देर इज अ पायनियल ग्लँड. व्हॉट इज द फंक्शन ऑफ पायनियल ग्लँड? पायनियल ग्लँड इज लोकेटेड इन द सेंटर ऑफ ब्रेन. इट रिसीव्स इन्फॉर्मेशन अबाउट द स्टेट ऑफ लाईट डार्क सायकल फ्रॉम एन्व्हायरमेंट अँड कन्वे दिस इन्फॉर्मेशन टू प्रोड्यूस सिक्रेट द हार्मोन मेलाटोनिन. म्हणजे पायनियल ग्रंथींपासून मेलाटोनिन नावाचं हार्मोन तयार होईल आणि त्याच्यामुळे आपल्या झोपेचं जे पॅटर्न आहे ते कंट्रोल होऊ शकतं. म्हणजे रात्री आपण शांत झोपतो तर त्या कोणत्या प्रकारच्या हार्मोनमुळे? मेलाटोनिन नावाच्या हार्मोनमुळे. आणि मेलाटोनिन हार्मोन हे पायनियल ग्रंथीमधून सिक्रेट होतो. त्यानंतर त्याच्या खालच्या बाजूला आपण इथे पाहतो आहे पिट्युटरी ग्लँड किंवा पिट्युटरी ग्रंथी. नाउ व्हॉट इज द फंक्शन ऑफ पिट्युटरी ग्लँड? इट इज अ स्मॉल पी साईज ग्लँड दॅट प्लेज अ मेजर रोल इन रेग्युलेटिंग वायटल बॉडी फंक्शन्स अँड जनरल वेलबींग. इट कंट्रोल्स द ॲक्टिव्हिटी ऑफ मोस्ट अदर हार्मोन सिक्रेटिंग ग्लँड्स. इकडे आपल्याला एक छोटासा आकार दिसतो आहे, ह्याला आपण म्हणूया पिट्युटरी ग्लँड. शरीराच्या योग्य वाढीसाठी आपल्याला अशा प्रकारच्या पिट्युटरी ग्रंथीतून निघणाऱ्या हार्मोन्सची गरज असते. आता कोणत्या प्रकारचे मेन हार्मोन्स इथे तयार होतील? तर ह्या ग्रंथीमधून ग्रोथ हार्मोन आणि प्रोलॅक्टिन हार्मोन असे दोन अत्यंत महत्त्वाचे हार्मोन्स या ठिकाणी तयार होत असतात. Now, what is the function of such type of growth hormone and prolactin hormone? It promotes the growth of body tissues. शरीराची योग्य वाढ होण्यासाठी अशा प्रकारच्या हार्मोनची गरज असते. त्यानंतर इकडे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनसुद्धा आहे, त्याचं कार्य आपण नंतर बघणार आहोत. त्याच्या पुढचं जे आहे ग्रंथी त्याला म्हणतात थायरॉईड ग्लँड. ही गळ्याच्या बाजूला आपल्याला दिसते आहे थायरॉईड ग्लँड. Now, what is the function of thyroid gland? It is going to secrete thyroxine hormone. या ग्रंथीतून थायरॉक्झिन नावाचं हार्मोन तयार होईल. ते हार्मोन जर योग्य प्रकारात पाजरत असेल तर आपल्याला गॉयटर नावाचा आजार होणार नाही. ओके, नेक्स्ट इज थायमस. ना थायमस इज अन ऑर्गन इम्पॉर्टंट इन इम्युन सिस्टम विच सर्व्स ॲज अ बॉडी डिफेन्स प्रोव्हाइडिंग प्रोटेक्शन अगेन्स्ट पॅथोजन ट्युमर्स एक्सेट्रा. ही जी ग्रंथी आहे ह्याच्यातून जे हार्मोन तयार होतात त्याच्यामुळे आपलं इम्युन सिस्टम चांगल्या पद्धतीने राहू शकतं. म्हणजे रोगप्रतिकारक क्षमता आपली उत्तम राहू शकते. आणि थायमसमुळे आपल्याला कशापासून प्रोटेक्शन मिळणार आहे? पॅथोजन. पॅथोजन म्हणजे रोग पसरणारे सूक्ष्मजीव जे असतील त्याला म्हणतात पॅथोजन. तर पॅथोजन ट्युमर्सपासून आपला बचाव होऊ शकतो. म्हणून ही ग्रंथी देखील अत्यंत महत्त्वाची आहे. त्यानंतर आपण इथे बघतो आहोत लिव्हर. हा भाग जो आहे तो लिव्हरचा आहे
आणि लिव्हरच्या खाली अगदी चिकटून असतो तो म्हणजे पॅनक्रियास. आता ह्या पॅनक्रियासमधून कोणत्या प्रकारचा हार्मोन पाजरणार आहे, इन्शुलिन नावाचा हार्मोन पाजरणार आहे. इथे आपण ही आकृती बघू शकतो, तर इन्शुलिन नावाचा हार्मोन इकडून सिक्रेट आउट होणार आहे. आता आपण दिवसभरात जे काही खातो त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट किंवा शुगर असतात, आणि ते शुगरची लेवल नियंत्रित करण्यासाठी इन्शुलिन नावाचा हार्मोन ह्या पॅनक्रियासमधून सिक्रेट होतं. कुठून सिक्रेट होणार, तर इकडे काही भाग आहेत ज्याला आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स म्हणतात, त्याच्यामधून इन्शुलिन नावाचं हार्मोन सिक्रेट आउट होतो. तर ह्याचं नियंत्रण, आपल्या साखरेचं नियंत्रण ह्या अशा प्रकारच्या इन्शुलिनमार्फत होत असतं. जर याच्यामध्ये काही बिघाड झाली असेल, इन्शुलिन योग्य त्या प्रमाणात जर तयार होत असेल, तर आपल्याला डायबिटीज नावाचा आजार देखील होऊ शकतो. ओके, त्यानंतर याच्या खाली आहे ॲड्रिनल ग्लँड, आणि त्याच्या खाली आपल्याला दिसतो आहे मेल असेल तर मेलमध्ये टेस्टीस असतात, स्क्रॉटममध्ये असणाऱ्या भागामध्ये टेस्टीस असतात, आणि टेस्टीसमधून कोणत्या प्रकारचा हार्मोन तयार होणार आहे, टेस्टीस्टेरॉन. तर टेस्टीस्टेरॉन सिक्रेट होण्यासाठी पिट्युटरी ग्लँडमधून FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन तयार होतं, आणि फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन हे टेस्टीसमध्ये असणाऱ्या टेस्टीस्टेरॉनला नियंत्रित करतं. योग्य प्रमाणात टेस्टीस्टेरॉन असेल तर आपल्याला मेल कॅरेक्टरिस्टिक्स दिसतात. मेल कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे कोणते असतील, तर दाढी वगैरे येणं, मिशी येणं किंवा आवाज घोगरा होणं, किंवा जे काही मेल कॅरेक्टरिस्टिक्स असतात ते ह्या टेस्टीस्टेरॉनमधून मिळतं आपल्याला, आणि टेस्टीस्टेरॉन हे टेस्टीसमध्ये तयार होतं. आणि फिमेल असेल तर ओवेरी तयार होणार आहे, आणि ओवेरीमधून प्रोजेस्टेरॉन तयार होणार आहे. तर अशा पद्धतीने आपण आज इकडे काही प्रकारचे हार्मोन्स जाणून घेतलेले आहेत. तर आपलं जे शरीराचं कोऑर्डिनेशन आहे ते दोन ठिकाणी विभागलं गेलं आहे, कोणकोणतं, नर्वस सिस्टम अँड केमिकल कंट्रोल. सो दीज आर द टू वेज इन विच अवर कोऑर्डिनेशन ऑफ द बॉडी इज डन. सो टुडे वी आर टेकन इन्फॉर्मेशन अबाउट सम हार्मोन्स. थँक्यू व्हेरी मच.